मी मरायला भेट नाही, तुम्ही फक्त मारूनच दाखवा, तुम्ही फक्त मारून दाखवा. तुम्ही अंतरवाले एकदा प्रयोग केलाय ना, तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा. तुम्हाला किती वाटू दे, आमजवळ पैसा आहे, आम्ही लय तुरम खाय. काय तुरम खाय रे तू, मराठ्यांनीच मोठं केलंय तुला, तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार. मी काय तुम्हाला, तुमचं दुःख नाही मला माहिती काय ती, मी तुम्हाला मॅनेज होत नाही, फुटत नाही. क्या मी त्यांना आल्यावर, आमच्या हातात सत्ता आहे, हे स्वप्न सोडून द्या. सत्ता तुमच्या हातात, तुम्हाला वाटत आमचे लांब लांब हात आहेत. आयुष्यातून तुम्हाला तुमच्या राजकीय करिअर मधून उठवतात. नाव घ्यायला लावून, नाव घेतलं तो राजकीय स्वप्नासाठ झाला म्हणून समजायचं. त्या पेडरोज नको, ते गप्पा ठोकू नको. मी अमक केलं की मी अमक करीत, तू काही करीत नाही. तू तुम्ही काय करता, मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झालायला तयार आहे मी. मराठ्यांना माझी विनंती आहे, जर गोळ्या घालून मला मारत माझा विचार मारून. आपण 23 डिसेंबरला बीड मधून घोषणा केली, 20 जानेवारीची मुंबईची. ते म्हणले मुंबईला याची गरजच नाही, त्यावर आरक्षण दिलं म्हणून समजा. का नाही दिलं? आता 2 दिवसात काय देणार तुम्ही? काहीच नाही. आणि तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला, आणि आमच्या मराठा संभ्रम निर्माण करणार. मी मरू सर हटत नाही, सरकार विचार करू नका तुम्ही. ते मी पक्का इथ, तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी ही जागा सोडित नाही. मुंबईला येणार म्हणजे येणार. तुम्ही किती डाव टाका, किती ट्रॅप राहता, मी या मराठा समाजासाठी मरायला तयार आहे. पण मराठे मग बघा, तुम्हाला फिरूनच देत नाही. ते बार बार ते त्याच्यावर खेळत आहे. लहान मुद्दा आहे, तुम्ही पूर खेळला लावलाय आमच्या समाजा संघ. समाजाचा अपमान करायचा आहे तुम्हाला. समाज थांबत नाही, मराठ्यांना विनंती थांबायचं नाही. यांना काय ट्रॅप राहायचा जर रचू द्या. काय करणार तुम्ही तिथं? शांततेचं आमरण उपोषण करू देणार नाही. तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत. तुम्ही भातीत राहू नका सरकारनं. की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या हातात सत्ता आहे मराठवाड्यात, किंवा आमच्याकडे मन आहे मराठ्यात, गावापुढं राव काही करीत नाही. ते स्वप्न सोडून द्या. सत्ता तुमच्या हातात, तुम्हाला वाटत आमचे लांब लांब हात आहेत. जनते इतके लांब हात कोणाचेच नाहीत. आयुष्यातून तुम्हाला तुमचं राजकीय करिअर मधून उठवते, तर 50-50 वर्ष तुम्हाला सुधारणार नाही. तुम्ही एवढं सोपं समजू नका. आता तुम्ही अंतरवालीचा प्रयोग केला ना, तो प्रयोग पुन्हा करू नका. तुम्ही जर त्या भानगडीत पडलात, मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली. कोणचा मंत्री त्या विषयी बैठक झाली रात्री त्यांची, कोणचा मंत्री आरक्षणाला विरोध करतो, हे बी आम्हाला माहिती झाले. नाव घ्यायला लावून, नाव घेतलं की तो राजकीय स्वप्नासाठ झाला म्हणून समजायचं. काय पेडरोज नको, ते गप्पा ठोकू नको. मी अमक केलं की मी अमक करीत, असू काही करीत नाही. तू मराठ्यांच्या पुढं कुणी नाही. आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का, आम्ही सातीचे साती राज्य एकत्र येणार आहेत. आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार. ह्या जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले, तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना. तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण. आम्ही शब्दाना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा, आणि दोनही उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला. म्हणून तुम्हाला आतापासून 7 महिने वेळ दिला आम्ही. तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून? काय कारण आहे तुमच्या न देण्याचे? 1.5 महिने झाले लोकांनी अर्ज केलेले. तुम्ही काय पागल समजता मराठ्यांना? एवढं मोठं आंदोलन करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघतात. कोणत्या कार्यक्रमाला गेलेत लोक, लाखांनी लोक येतात. मी मरायला भेट नाही, तुम्ही फक्त मारूनच दाखवा. तुम्ही फक्त मारून दाखवा. तुम्ही अंतरवाले एकदा प्रयोग केलाय ना, तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा. तुम्हाला मराठे काय असतात? तुम्हाला जर पूर्वीसारखी लढाई नाही दिसली तर मग बोला, ती शांततेत असणार. पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरता नाही येणार. इतके मराठे रस्त्यावर उतरणार आहेत, ताकदीनं देवी. हरियाणावाले, मध्य प्रदेशवाले आत्ताच म्हणतात आम्हाला तिकडे यायचे 20 तारखेचे याला. तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका. तुमची देशातली प्रतिमा पुरी मलिन होणार. तुम्हाला किती वाटू दे, आमजवळ पैसा आहे, आम्ही लय तुरम खायत. काय तुरम खाय रे तू, मराठ्यांनीच मोठं केलंय तुला, तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार. पहिले मराठ्यांनी राहिलं, आता मराठे ईर्षीला पेटलेले जातात. हा, स्वतःच्या जातीचा खच्ची करून आता मराठी होऊच देणार नाहीत खच्ची करत. हा, आता तुमच्याच मागं लागणार आहेत. शांततेत लागणार, पण तुमच्याच लागणार. तुम्हाला हे आंदोलन बंदच पडणार नाही. मला किंवा माझ्या समाजाला तुम्ही काय केलं तर बंदच पडणार नाही. इतक्या ताकदीनं मराठी हे 12 महिने सुरू राहणार आहे. मग रस्त्यावर बी गावात बी मग तुमच्या भयानकच होणार. मग तुम्हाला इथं राहावा का दुसऱ्या देशात जावा, एवढी बाहेर. मी तुम्हाला हे पोटातून बोलतोय आणि तळतळी ना बोलतोय. त्या लेकरांना न्याय देण्यासाठी पाठ्या पुढे निघालाय, तुमच्याशी मित्रत्व करायला नाही. तुम्ही काय करता, मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झालायला तयार आहे मी. मराठ्यांना माझी विनंती आहे, जर गोळ्या घालून मला मारत माझा विचार मारू देऊ नका. आज भात विचार मारू द्यायचा नाही, आणि मराठ्यांची एकजूट फुट देऊ नका. आंदोलनच बंद होऊ देऊ नका, तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे. तुम्ही कोणानंही मग हटायचं नाही, शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं. पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे, पूर्ण राज्य बंद.